नमस्कार मी मयुरी बातमीपत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी नमस्कार मी प्रणिता आताची बातमी आपण पाहूया नाशिक मधून हिंदू संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण करण्यात हिंदू संघटनांकडून मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलंय चंदल दरम्यान घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय आंदोलना दरम्यान आचार्य तुषार भोसले आणि हिंदी महासभेचे आनंद दवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हिंदू संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण करण्यात आले हिंदू संघटनांकडून मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात करण्यात संदल दरम्यान घडलेल्या प्रकरणाचा निषेध हिंदू संघटनाकडून त्र्यंबकेश्वर सगळ्या मंदिराच्या विश्वस्तांशी पुरोहित वर्गाशी आणि स्थानिकांशी चर्चा चा करण्यासाठी या ठिकाणी आलोय अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय पण या सगळ्या गोष्टीत विशेष म्हणजे संजय राऊतांनी आज जे सांगितलं की शंभर वर्ष जुनी परंपरा इथे आहे तर अशी कोणतीही परंपरा इथे नाही आणि त्याचा लवकरच खुलासा पत्रकार परिषद घेऊन मी करणार आहे राज्याचे कणखर गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी हे अतिशय सक्षम आहेत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून आहे की जे लोक या सत्तेतनं दूर गेलेले आहेत त्यांना हे राज्य अशांत करायचं आहे पण ते कदापि शक्य होणार नाही कदापि त्यांच्या षडयंत्रात यशस्वी होणार हिंदू धर्मियांचा आणि हिंदू महासंघाचा असा आरोप नाही आहे असं स्पष्ट दिसते की अन्य धर्मियांनी आणि अन्य म्हणण्यापेक्षा मुस्लिम धर्मियांनी परवा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला देवाला हिरवी सादरी टाकण्याचा सा प्रयत्न केला याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत तुमची देवस्थानं तुमची पूजापाठ पद्धती वेगळी असताना तुम्ही हिंदू धर्मियांच्या पूजापाठ पद्धतीवर का आक्रमण करत आहात हा दुसरा प्रश्न आहे हा जिहादचाच एक छोटासा प्रकार आहे तो जर परवा यशस्वी झाला असता तर दरवर्षी परंपरा पडली असती मग काही वर्षांनंतर इथं दर काही तो एखादा दिसला असता आणि हळूहळू इथला हिंदू कमी झाला असता येणं हा त्याच्या मागचा उद्देश होता तो द्यायचा नाही असं इथं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या जनतेने स्वीकारलं आणि त्याला यश आलेलं आहे आजचा मोर्चा बघता आम्ही खुश आहोत आम्ही समाधानी आहोत आम्ही आता शुद्धीकरण केलेलं आहे आणि भविष्यात अशी अशी विपृती महाराष्ट्रात कुठेही डोकं वर काढणार नाही याची काळजी मला वाटतं आजच्या मोर्चामुळे सगळे घेतील सातव्या शतकापासून हे चालू आहे औरंगजेबानी इथं केलेलं आहे त्यामुळे औरंगजेबानी जी मशीद मानली होती ती तोडून जे इथं मंदिर उभं केलं मराठा साम्राज्याच्या काळामध्ये पेशव्यांकडून ते कुठेतरी बोसतंय ते कुठेतरी दुखतंय त्यामुळे हळूहळू का होईना त्याचं पुन्हा एकदा दर्ग्यात मशिनीत रूपांतर करता येईल का याचा हा प्रश्न होता हा जिहादच आहे दुसरं काही नाही आणि जिहाद कसा थांबवायचा था हे हिंदूंना चांगलं माहिती कारण म्हणजे अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो पिवा की जे धर्मविरोधी धर्मद्रोही लोक इथे येऊन जे मंदिर अपवित्र केलं त्याचं इथे आज आम्ही सर्व साधू संतांनी पुरोहित संघांनी एकत्र येऊन इथे शुद्धीकरण केलेलं आहे आणि इथून पुढे कोणी असा प्रयत्न करू नये हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो अशी कोणत्याही प्रकारची परंपरा ऐकवत नाही आणि लिखित स्वरूपात पण नाही एवढंच नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा कालखंड बघा शतकानु शतक मागे जा तरी अशी कुठेही प्रथा आणि परंपरा नाही आपला धर्म हा शास्त्रावरती चालतो प्रथा परंपरेवर चालत नाही त्यामुळे शास्त्र हे प्रमाण आहे आणि शास्त्रानुसारच हे सर्व निर्वहन व्हायला पाहिजे मंदिरांचा कारभार